राजूर गावात भरलेलं एक प्रदर्शन दरवर्षीच आकर्षणाचा विषय असतं. काय असतं हे प्रदर्शन पाहूयात. गळ्यात माळा, घुंगरू, शिंगांना खास सजावट, हे आहेत डांगी जातीचे वळू. पांढऱ्या त्वचेवर काळे चट्टे असणारे डांगी वळू तर सर्वोत्तम. रॅम्पवर एखादी मॉडेल उतरावी अगदी त्याप्रमाणे थाटामाटात हे सर्व वळू मैदानात उतरलेत. ही दृश्य आहेत अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील राजूर गावातली. दरवर्षी इथं डांगी जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात येतं. गावाच्या यात्रेत भरणाऱ्या या प्रदर्शनात आपला वळू सर्वश्रेष्ठ ठरावा यासाठी शेतकरी वर्षभर प्रयत्न करतो. गेल्या वर्षी नोटाबंदीचा फटका या बाजारालाही बसला होता. यंदा मात्र शेतकरी मोठ्या संख्येने आपले वळू या बाजारात विक्रीसाठी घेऊन आले. आपल्या गावामध्ये आणि इतर भागात इतर तालुक्यामध्ये सुद्धा आपली त्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढते आणि आपला मान वाढतो. काही ठिकाणी त्याच्यापासून आपल्याला गोडी निर्माण होते आणि जनावराकडे लक्ष जास्त राहते. डांगी जनावरं ही ताकदीला चांगली असतात. जास्त पावसामध्ये ही टिकाव धरतात आणि ह्या डांगी जनावरांचा आता संख्या कमी होत चाललेली आहे आणि त्यासाठी आम्ही प्रदर्शन भरवून त्याची वाढ आणि त्याची जोपासना त्याच्यासाठी हे प्रदर्शन भरवतो. डांगी जातीची जनावरं आदिवासी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहेत. डांगी जातीच्या वळूला मोठी मागणी असल्यानं या जातीची पैदावार वाढावी, त्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी हे प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात येतं. राज्य सरकारनं सारंगखेड्यात चेतक महोत्सव भरवून घोड्यांच्या यात्रेला महत्त्व मिळवून दिलंय. तसंच डांगी प्रदर्शनालाही द्यावं अशी मागणी आता होते. सारंगखेड्यासारखा जो चेतक महोत्सव साजरा करतो त्याप्रमाणे इथं सुद्धा शासनाने डांगी देशी व डांगी जनावरांचा एक महोत्सव घेणे गरजेचे आहे. राजूरच्या प्रदर्शनात विजयी ठरणाऱ्या वळूचा थाटत नारा असतो. जणू काही एखादी राजकीय निवडणूक जिंकून आल्याचा मान त्या वळूला परिसरात मिळतो. प्रशांत शर्मा, झी मीडिया, राजूर, अहमदनगर.